किती जबरदस्त आहे आणि प्रत्येक घरामध्ये का वापरलं पाहिजे. जिनी मला जन्म दिला आणि जी माझ्या हातामध्ये राखी बांधते अशा प्रत्येक महिलेचं रक्षण करण्याची माझी जबाबदारी आहे. पण जर का तिने तिच्या मासिक पाळीच्या काळामध्ये जी काळजी घेतली पाहिजे ती काळजीच कशी घेतली पाहिजे हे जर का मला समजलं नाही तर लय मोठी समस्या तयार होऊ शकते, बरोबर ना. आणि लेडीजला कुठलाही आजार चालू होतो तर त्याला कारण आहे मासिक धर्माच्या समस्या ज्या आहेत त्याच्यामध्ये न घेतलेल्या काळजीमुळे. ओके, तर सॅनिटरी नॅपकिनच्या बाबतीत तुम्हाला विद्या लांडे मॅडम आणि दीपाली लांडे मॅडम दुर्गी एक्सप्लेन करते. प्रत्येक लेडीजने, बरोबर, आता इथं असणाऱ्या पण आणि जे काही जेंट्स असतील त्यांची बहीण असेल, बरोबर, वाईफ असतील, घरामध्ये ज्या काही महिला असतील किंवा मार्केटमध्ये ज्या ज्या लेडीज असतील, प्रत्येक लेडीजने सनसॉफ्ट का वापरलं पाहिजे तर ह्याचा आपण पहिल्यांदा डेमो पाहूया. तर पाहिलं गेलं तर बघा, आता हे मार्केटमधलं सनसॉफ्ट आहे, आतापर्यंत तर आपण ते वापरतच आलो आहे, बरोबर. तर पाहायला गेलं तर ह्याच्याने ह्याच्यामध्ये काय डिफरंट आहे, तर ज्या वेळेस महिलांचे जे काही पिरियड्स असतात 4 दिवसाचे 5 दिवसाचे, तर पाहायला गेलं तर त्याच्यामध्ये महिलांची खूप सारी चिडचिड होते, बरोबर, कारण त्यांचे हार्मोन्स इम्बॅलन्स झालेले असतात. आणि त्याच्यानंतर पाहायला गेलं तर घरातली कामं पण असतात, हे सगळे करून तर त्याला त्या गोष्टीला सामोरं जावं लागतं. मग ह्या अशा याच्यामध्ये जर आपले आपण जे सॅनिटरी नॅपकिन वापरतो ते जर क्वालिटी असेल तर त्याचा काय इफेक्ट होतो, आता बघूया आपण डायरेक्टली प्रॅक्टिकली डेमोज बघूया की ह्याच्यात आणि याच्यामध्ये काय डिफरंट आहे. तर आता हे आहे मार्केटमधलं, काढा मॅडम त्याच्यातलं एक पॅकेट. ओपन हा अक्षय कुमारचा, बरोबर ना. आणि आपण बरेच लेडीजचं काय असतं माहितीये का, आपण गोष्टी काय करतो शेअर नाही करत की बाबा नको सांगत नाही भरपूर साऱ्या महिला आणि अंगावरती काढतात आणि जास्त गोष्टी घडल्याच्या नंतर मग आपण हॉस्पिटलमध्ये दवाखान्यामध्ये खर्च करत असतो. तर पाहायला गेलं तर आता बघा हे पण ओपन करा मॅडम. तर पाहायला गेलं तर साधं सॅनिटरी नॅपकिन जर आपल्याला युज करायचं म्हटलं तर दिवसातून कमीत कमी 3 ते 4 वेळा आपल्याला ते चेंज करावं लागतं. मग कुठं बाहेर मार्केटमध्ये कुठं पाहायला गेलं तर कुठं प्रोग्राममध्ये असेल, कुणी जॉबला असेल, तर मग दिवसभरामध्ये ते पण चिडचिड होते किंवा कुठं आपल्याला वॉशरूम वगैरे भेटत नाही, ह्या पण गोष्टी असतात. पण आपलं जर सनसॉफ्ट वापरलं तर ह्याच्यामध्ये पाहायला गेलं तर आपलं जे हे सनसॉफ्ट आहे हे 7 लेयर आहे त्याच्यामध्ये, किती 7 लेयर आहे. आणि पाहिलं गेलं त्याच्यामध्ये ऑब्झर्व करण्याची खूप जबरदस्त लेअरची क्षमता आहे. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे मार्केटमधले जे सनसॉफ्ट असतात सॅनिटरी नॅपकिन असतात हे जास्त करून त्याच्यामध्ये प्लॅस्टिक यूज केलेलं असतं किंवा न्यूज पेपर जो असतो ना रद्दी तर त्याच्यावर प्रोसेस करून ते बनवलेलं असतं. मग त्याच्यामध्ये ऑलरेडी केमिकल्स असतात आणि मग ते आपण यूज करतो. जुन्या काळामध्ये तर कापड यूज केलं जायचं, मग ते अंधाऱ्या खोलीमध्ये कुठंतरी वाळलं जायचं, त्याला ऊन पण लागायचं नाही, त्याच्यामुळे पण खूप सारे इन्फेक्शन वगैरे व्हायचे. पण आता आपण न्यूज टीव्हीवर ऍडव्हर्टाईज बघतो म्हणून आपण सॅनिटरी नॅपकिन मार्केटमधलं वापरतो, पण त्याच्यामध्ये पण खूप सारे हे आहेत केमिकल वगैरे यूज केलेलं जातं. म्हणजे जसं मी म्हटलं की न्यूजपेपरचा लगदा वगैरे वापरला जातो. तर आता बघा याच्यामध्ये आणि याच्यामध्ये कसा डिफरंट आहे, जसं मी सांगितलं आपल्या याच्यामध्ये ही अॅनियन चिप पण बसवलेली आपल्या याच्यामध्ये, काय अॅनियन चिप बसवलेली, म्हणजे महत्वाची गोष्ट, जे काय इन्फेक्शन वगैरे होतात त्याला रोग प्रतिकारशील करण्याची ती क्षमता असते. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे बऱ्याच लोकांना वाटतं की सॅनिटरी नॅपकिन ठीक आहे मार्केटमध्ये पण भेटते आणि याच्यात हे पण सॅनिटरी नॅपकिन आहे, ते पण सॅनिटरी नॅपकिन आहे. बरेच जेंट्स वर्ग पण इथं बसलेला आहे, बऱ्याच वेळा अवेअरनेस नसल्यामुळे ह्या गोष्टी ओपन बोलल्या जात नाही. आज साधे सिंपल मला एक्झाम्पल एक तुम्हाला सांगायचंय. आज बऱ्याच जेंट्स लोकांना होऊ शकतं की घरात महिला आहेत, आई आहे, बहीण आहे, मिसेस आहे, मुलगी आहे, तर ह्या बाबतीत काय होतं बऱ्याचदा तुम्हाला बऱ्याचदा तो त्रास कळत नाही. तर मला एक एक्झाम्पल सांगायचंय. आज जर आपल्या पायात सॉक्स आहे, बूट घालतो आपण, राईट, सगळेजण बूट घालतो आणि आपल्या बुटात बुटाच्या आतमध्ये आपण जो सॉक्स घालतो तो जर ओला असेल तर आपण किती वेळ बूट घालून ठेवू शकतो पायात, किती वेळ सर्व्हाइव्ह करू शकतो. मग आज आपण विचार करायला पाहिजे की त्या लेडीजची काय हालत होतात. आपण पहिले टोपल्यामध्ये पेपर टाकायचो आणि त्याची शाई तयारा लागायची म्हणून आपण आता तो टाकत नाही, कारण आता आपल्याला कळलं काय लागतंय अन्नधान्याला किंवा अन्नाला आपल्या शाई लागते ती, त्यांना त्रास होऊ शकतो. तर मला अजून काही प्रश्न तुम्हाला विचारायचे आहेत. आता आपण ब्रश करतो, आपल्या बॉडीचे काही एक्झॉस्ट आहेत, राईट आहे, तर आपण ब्रश करतो, आपलं तोंड पण आपल्या बॉडीचं एक्झॉस्ट आहे, तर आपण ब्रश करतो, तोंडात खराब ब्रश घालतो का, नाकात खराब गोष्ट किंवा खराब पाणी जाऊ देऊ का, डोळ्यात खराब काजळ घालतो का, घालतो का, नाही घालत. मग पिरियड्स आहे ना तो पण आपल्या बॉडीचा एक्झॉस्ट आहे, मग खराब गोष्टी कशा वापरू शकतो. डायरेक्ट इंटरनल पार्टशी त्या कनेक्ट असतात. बऱ्याचदा तुम्ही ऐकलं असेल सिझरियनमध्ये डॉक्टरांचं एक वाक्य येतं की पाणी जायला लागलं की सिझरियन करायला लागेल. आपण विचारलं का तर डॉक्टर सांगतात की
पाण्याद्वारे जे बाहेर पाणी येत आहे, मॅडम पण इथं बसल्या, जे बाहेर पाणी येते त्याच्याद्वारे बाहेरचं इन्फेक्शन आतमध्ये जाऊ शकतं. मलेरियाच्या बाबतीत हे होत नसेल का? आज 80% महिलांना पीसीओडीचे प्रॉब्लेम आहेत, गर्भाशयाच्या पिशवीचे प्रॉब्लेम आहेत, आणि 80% महिलांना हेही सांगितलं जातं ट्रीटमेंट करून की पिशवी काढावं लागेल. आणि याचं मला असं वाटतं 95% कारण आपण जे सॅनिटरी नॅपकिन वापरतो ते आहेत. त्याच्यामुळे हा डेमो जो मॅडम आणि आम्ही करत आहोत हा लेडीजनीच नाही तर जेंट्सनी इतका अवेअर होऊन पहा की होऊ शकतो तुमच्या घरातल्या लेडीजला आपण सिक्युअर करू शकतो. थोडस क्लॅरिटी देतो. हा बोला सर. मॅडम पायांची देतात ना, त्याचं कारण असतं तर एका लेडीज मध्ये पिरियडच्या काळामध्ये शरीरामधून जे ब्लीडिंग होतं तर त्याचं जे मेजरिंग असतं कमीत कमी 10 ml, 20 ml, 30 ml, कारण प्रत्येक माणसाच्या लेडीजच्या हिमोग्लोबिन रेशो ते डिपेंड आहे, पण एव्हरेज 15 ml च्या वरती तो बॉडीच्या तुलन ब्लड बाहेर पडतो. हॅलो, क्लिअर होतं? तर मॅडम मी एक्झाम्पल हे ब्लडच आहे समजा, तर साध्या नॅपकिन मध्ये ते ऑब्झर्व किती केलं जातं ना, आपल्यामध्ये किती ऑब्झर्व केलं जातं हे ह्याच्यात समजून. आता एखाद्या लेडीचं एक्सेस ब्लीडिंग झालं तर काय समस्या होऊ शकते त्याच्यामध्ये हे समजून सांगतात की याची ऑब्झॉर्प्शन कॅपॅसिटी किती. मग त्याला ऑब्झॉर्ब केल्यामुळे फायदा कसा, जसं मॅडम सांगितलं सॉक्स ओला असेल तर ती स्किन काय होती त्रास देती, खरं खोट आहे. तसं लेडीजला त्रास म्हणजे एखाद्या लेडीजला जर का जास्त ओला असेल तर ती चिडचिडपणा वाढतो. काय वाढतो? मेंटली डिस्टर्ब. मग सांगितलं आजार किती प्रकारचे आहेत, पहिला कुठला, कुठं काम करणार आहे, मानसिक लेवलच पहिले बदलले ना. ते समजून सांगितलं जाणार आहे की जास्त चिडचिडपणा होण्यासाठी पण ओलावा कारणीभूत असतो. हॅलो, तर एक्झाम्पल समजा मॅडम याच्यामध्ये एकच मिनिट, मला एक एक्झाम्पल सांगायचं जे आम्ही नेहमी सांगतो सर क्लोजिंग मध्ये. आपला हात असा समोर केला आणि हाताच्या आतल्या भागावर एक प्लास्टिकचा कागद बांधला, ऋतू कुठलाही असू द्या, प्लास्टिकचा कागद बांधला, इकडून रबर लावलाय, तिकडून रबर लावलाय, रबर टाईट नाहीये पण प्लास्टिकनी ती जागा कव्हर आहे, आणि 4 दिवस तू कागद तसाच ठेवला, ऋतू कुठलाही असू द्यात, उन्हाळा असू द्यात, पावसाळा असू द्यात, नंतर हिवाळा असू द्यात, ती जागा कशी होईल? खराब होईल, इन्फेक्शन होईल, होईल का नाही होईल? आणि एक्झॅक्ट त्याच गोष्टी तर आपण शो करू. आता आपण बघूया याच्यामध्ये. हे 15 ml झाकण आहे बघा. एक सॅनिटरी पॅड किती ml ऑब्झर्व करत? अजून एक झाकण टाकणार. आता आपण 15 ml टाकले त्याच्यामध्ये. अजून 2 टाका, 4. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या प्रोडक्टची माहिती आपल्याला असेल तर आपण मार्केटमध्ये प्रत्येक व्यक्तीला सांगणार आहे, बरोबर. तुम्ही कॉन्फिडंट राहायचं, जबरदस्त लेवलचं आपलं प्रोडक्ट आहे, फक्त तुम्हाला ह्या प्रोडक्टची माहिती पाहिजे. त्याच्यामुळे पहिली महत्वाची गोष्ट आहे 4. तर आपण स्वतः युज केलं तरच आपण इतरांना सजेस्ट करू शकतो. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या याच्यामध्ये ना 10 पीस असतात, 4 नाईट साठी असतात आणि 6 डे साठी असतात, असे 10 पीस असतात आपल्या याच्यामध्ये. झालं, 4 टाकले, 4 टाकले, मी म्हणतो 5 पण टाकल. पंधरा एम एल प्रमाणे 5 टाकले तर किती एम एल? 75, बरोबर ना? येस, 15×75 किती लोकांना असं वाटतं आपण अजून टाकलं पाहिजे टाकायचं अजून. हॅलो, आपण अजून टाकतो ना मॅडम, टाका अजून 15 ml. पाणी सगळ्यात जास्त कशात घे? सनसॉफ्ट मध्ये जास्त गेलं. आणि पलीकड 60 ml टाकले ना मॅडम, थोडासा डेमो समजून सांगतो काय.
म्हणजे याची ऑब्झॉर्प्शन कॅपॅसिटी जास्त आहे. आता मी एक मिनिट डोबी चालतो. आता हे नॉर्मल सॅनिटरी पॅड आहे ना. हॅलो, ह्याच्यामध्ये किती एमएल आहे? 60. 60 एमएल आहे ना. हॅलो बाहेर किती एमएल आलं? 60 एमएल टाकलं, 60 एमएल बाहेर आलं. ह्यात किती टाकलंय? 90. 90 एमएल आहे ना. ओके, एक्झाम्पल आता मी सांगतो. ह्याचा जो पार्ट आहे ना, त्याचा पार्ट, त्याचा पार्ट ओपन करतो. म्हणजे पहिली लेअर काढतो मी. दिसते तुम्हाला ही पहिली लेअर काढली. असं म्हटलं जातं याच्यामध्ये कॉटन असतो ना, बरोबर ना? कॉटन कधी असं होतं का? कॉटन ताणलं जातं का? नाही, कधीच नाही. हा पार्ट दुसरा. कॉटनला आपण काय म्हणतो? कापूस ना, बरोबर ना? कापूस पिंजत. ऐकलं का नाही शब्द तुम्ही? कापूस म्हणजे काय? पिंजतो. पिंजतो म्हणजे ते धागे धागे असतात ना. आता कापूस आहे, हा पिंजतोय बघा. पिंजतोय काय? पण जर का गोळा झाला कागद असा तुटतो. खरं कुठे? यस. म्हणजे ह्यात काय वापरतो? क्लिअरिटी आली. आता ह्याच्यामध्ये बघा, हे तर पहिले एक दोन लेअर मध्ये ह्याचे हाल बेकार झाले. आता ह्याच्यामध्ये किती लेअर टाकले? 7 लेअर. 7 लेअर मध्ये याचे 7 च्या 7 लेअर आहेत, बरं का? मी तुम्हाला 7 च्या 7 लेअर पण दाखवू शकतो. पण पाणी पण काढायचं आपल्या बाहेर. पाणी कुठं असतं? बरोबर नाही, पाणी नाहीये. ह्याच्यामध्ये जेल टेक्नॉलॉजी वापरलेली आहे. त्याच्यामध्ये ॲलोवेरा वापरलेले. काय वापरले? ॲलोवेरा. आणि ॲलोवेराचं मग अशी मी घटक समजून सांगितलं की ते अँटीबॅक्टेरियल आहे. म्हणजे शरीरातनं जेवढे पण विषारी घटक निघतात ते ॲलोवेरामध्ये जातात आणि ॲलोवेरा त्याला काय करतो? नष्ट करायचं. तुमच्या माहितीसाठी सांगतो, सॅनिटरी पॅड वापरल्यानंतर जर का कचरा पेटे जर का एखाद्या कुत्र्याने मांजरीने जर का चाटला तर तो मृत्यू पण पाहू शकतो, अशा घटना होतात. म्हणजे तेवढं विषारी असतं ते, म्हणून त्याला डिझॉल्व्ह करावं लागतं व्यवस्थित पद्धतीने. खरं कुठे? तर आपलं सॅनिटरी पॅडमध्ये आतमध्येच ते काय केलं जातं? डिस्ट्रॉय केलं जातं. काय केलं जातं? आतच. म्हणजे ह्याच्यामध्ये जे ॲलोवेरा जेल टेक्नॉलॉजी जी वापरली ते आतमध्येच काय करते? त्याला नष्ट करते. आता मी किती मला टाकलो त्याच्यामध्ये? 90 एमएल. मग 90 एमएल मधलं मी म्हणतो 9 एमएल तरी पाणी बाहेर निघायला पाहिजे, तेवढं पण निघत नाही. आणि एक जर का तुम्ही सॅनिटरी पॅड जर का 90 एमएल जर का ऑब्झर्व करू शकतो तर किमान एक लेडीज हे सॅनिटरी पॅड 2 दिवस आरामात वापरू शकते. आज कंडिशन अशी, मी मॅरिड आहे, एक लेडीज किंमत कमी 3 वेळा तरी पॅड चेंज करते. हॅलो, आपलं लेडीज पॅड 2 दिवस वापरायला काय अडचण? हॅलो, समजलं तुम्हाला कसं आहे प्रोडक्ट? आणि सगळ्यात इम्पॉर्टंट काय, ह्याचा फायदा काय झाला की जे पण स्त्रीचे मोठे आजार असतात त्याच्यापासून आम्ही रक्षण करायला चालू केलं. वापरलं पाहिजे आपण. ओके, थँक्यू.